एकदा यमाची दोरी आदिरी आली तर सगळ्यांना जायचं आहे. इथं सुद्धा जसं इथं तुमचा वकील आहे इथं सुद्धा वकील आहे तिथं सुद्धा वकील आहे. तो वकील कोणता? चित्रगुप्त नावाचा वकील. वकील तिथं आहे आणि तो पहिले तुम्हाला अडवणार दारामध्ये. अडवणार कारण की कर्म कधी चुकत नाही. नाही कर्म कधी चुकत नाही. अरे देवाचा बाप कोण होता? दशरथ राजा. देवाचा बाप होता राम प्रभूचा वडील होता दशरथ राजा. पण दशरथ राजाचे हातचे कर्म चुकलं का? श्रावण बाळाच्या आई वडिला श्रावण बाळाची हत्या केली. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिलं. अरे दशरथा दशरथा अरे आमच्या आंधळ्यावडला आंधळ्याचा मुलगा हरवला तू आंधळा. बघा श्रावण बाळाचं चरित्र आपल्याला काय शिकवतो. आंधळा होता डोळ्यांना दिसत नव्हती डोळ्यांना दिसत नव्हती पण श्रावण बाळाचे आई वडील दोन सुत्री माताने येतलं घेतलं म्हणतो बेटा हे श्रावणा अरे हे श्रावणा असं तर आम्हाला एकदा काशी विश्वनाथाच्या दर्शनाला घेऊन घेऊन चल. श्रावण बाळाला काळगलं काशी विश्वनाथाच्या दर्शनाला पण वाटेमध्ये तहान लागली. तहान लागल्यानंतर म्हणतो बेटा श्रावणा अरे खूप तहान लागली तुझं पाणी मिळत असेल तर पाणी पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ गेला. श्रावण बाळ पाणी आणण्याकरिता गेला आणि गेला हस्ताने दशरथ राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर शब्दभेदी बाण मारला आणि शब्दभेदी बाण मारला देवाचा बाप होता दशरथ राजा पण कर्म कधी चुकलं नाही. पण तुमचे आमचे कर्म तर आम्ही साधारण माणूस आहोत. आम्ही साधारण माणूस आहो म्हणून माणूस माणसाप्रमाणे जगला पाहिजे यालाच खरा माणूस की नाही रे नाही No.